चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, म्हणजेच दशांश पूर्णांक म्हणजे काय याचा अभ्यास करूया. अ फ्रॅक्शन्स हुज डिनॉमिनेटर्स इज 10 ऑर एनी अदर 10 टाइम्स मल्टिपल्स ऑफ 10 इज कॉल्ड अ डेसिमल फ्रॅक्शन. थोडक्यात, ज्या अपूर्णांकांचे छेद 10 किंवा 10 पटीत असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात. 10 आणि 10 पटीत म्हणजे कोणते पाहूया. उदाहरणार्थ आपण म्हणूया त्याला, जर एखादा 3/10 खाली आहे 10, नंतर 14/1000, आता या ठिकाणी सुद्धा खाली जो दिसतोय तो आहे या ठिकाणी 10 पटीत आहे तो, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 1 आणि त्याच्यावर 0 असा जर छेद असेल, 1 आणि त्याच्यावर 0 म्हणजे या ज्या संख्या असतात या 10 पटीतील असतात किंवा 10 मल्टिपल्स असतात, तर मग या संख्या जर छेद असतील किंवा डिनॉमिनेटर असतील तर आपण त्याला म्हणणार आहोत डेसिमल फ्रॅक्शन्स किंवा दशांश अपूर्णांक. पाहूया पुढे अजून, 8/100. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 10, 100, 1000, 10,000 असे ज्यांचे छेद असतील त्या अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक असं म्हणायचं आहे. 125/100, 348/1000 या प्रकारचे जे अपूर्णांक असणार आहेत ते म्हणजेच दशांश अपूर्णांक होईल. आपण आता दशांश अपूर्णांकांचं वाचन आणि लेखन कसं करायचं ते पाहूया. दशांश अपूर्णांकांचं लेखन आणि वाचन, सर्वप्रथम दिलेला हा जो 7/10 आहे किंवा 7/10 आहे याला आपल्याला दशांश फॉर्म मध्ये लिहून घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं, तर वरती जी संख्या आहे किंवा जो न्यूमरेटर प्लेसला नंबर आहे तो जशाचा तसा लिहून घ्यायचा आहे. जो आपल्याला दिलेला आहे तो जशाचा तसा. आता छेदस्थानी पाहिलं तर आपल्याला किती शून्य आहेत, एकावर 1 0 आहे, म्हणून आपण एका प्लेस नंतर पॉईंट द्यायचा आहे. कुठून, उजवीकडून किंवा राईट हँड साइड कडून आपल्याला एका प्लेस नंतर पॉईंट द्यायचा आहे, कारण 1 0 खाली आहे म्हणून 1 प्लेस नंतर. मग 1 नंतर पॉईंट आणि इकडे काहीच नाही म्हणजे असणार आहे 0. थोडक्यात याला आपण वाचणार आहोत 0.7 किंवा 0.7 असं आपल्याला त्याला वाचायचं आहे. आपण लिहून घेऊ ते की 0.7 अपूर्णांकांचं लेखन केलं. आपण लेखन करताना करायचं त्याला 0.7 किंवा 0.7 आणि वाचन करायचं आहे त्याचं 0.7 किंवा 0.7. या प्रकारे आपण त्याचं वाचन करायचं आहे. दुसरी संख्या आहे 325/100, म्हणजे 325/100. आता या संख्येचं आपण दशांश मध्ये रूपांतर करताना सर्वप्रथम वरती जी संख्या दिलेली आहे ती जशीच्या तशी लिहून घ्यायची आहे. 325 दिलेला आहे, आपण आहे तसाच लिहून घेतला. त्यानंतर खाली चेक केलं तर किती शून्य आहेत, 1 आणि 2, एकावर 2 0 आहेत, म्हणजे आपण 2 घरांनंतर दशांश चिन्ह देणार आहोत. उजवीकडून 2 घर, 1 2 दशांश चिन्ह, याचा अर्थ 3.25 अशी ती संख्या झालेली आहे. आपण त्याचं वाचन करताना 3.25. आता लक्षात घ्या, जर हा 25 इकडे जर असला, आपण आता याला काय म्हणतो 325, म्हणजे 2 आणि 5 आपण 25 म्हणतो, परंतु दशांश चिन्हाच्या पुढे असेल तर त्या प्रत्येकाला सेपरेट वाचायचं आहे. म्हणजे हा 2 असणार आहे, हा 5 आहे, अजून पुढे काही आलं तर त्याला प्रत्येकाला वेगळा डिजिट ऍज अ डिजिट वाचायचा आहे. म्हणजे 3.25 किंवा 3.25 असं आपल्याला त्याला वाचायचं आहे. वाचन मध्ये लिहिलं मी 3.25 आणि किंवा मराठीत जर म्हटलं तर 3.0 किंवा नुसतं दशांश म्हटलं तरी चालेल, 3.25.
दोन पाच या पद्धतीने त्याला वाचायचं आहे. पुढे एक संख्या आहे अजून. आता हे आपण मागच्या जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहिलं की हा आहे आपला मिक्स फ्रॅक्शन किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. 4:3/10 किंवा 4:10. आता याचा आपल्याला करायचं आहे दशांश रूपामध्ये किंवा आपल्याला लिहायचं आहे डेसिमल फॉर्म मध्ये. तर कसा लिहिता येईल, हा जो 4 आहे हा पूर्णांक आहे, इंटीजियर आहे, हा कुठेही गेला तर तो पूर्णांकच असणार आहे. म्हणजे 4 नंतर आपण पॉईंट देऊन द्यायचं आहे, कारण हा जो आहे हा इंटीजियर पूर्णांक आहे, म्हणजे आपण त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा. आता हा 3:10 आपल्याला लिहिता येतो. जसं आपण 7:10 ला लिहिलं तसंच आपण आता 3:10 किंवा 3:10 ला लिहायचं आहे. 3 ला लिहित असताना किती घरानंतर पॉईंट द्यावा लागणार आहे पाहूया. तर 1-0 आहे म्हणजे आपल्याला एका प्लेस नंतर पॉईंट असणार आहे. थोडक्यात आपण मी इथे लिहितो वाटलं तर काय लिहिणार आहे, तर आपण त्याला 0.3, कारण 3 नंतर एकच घरा एकच शून्य आहे 10 म्हणून आपण एका घरानंतर दशांश चिन्ह दिलं तर 0.3 होईल. हा ऑलरेडी इथे पॉईंट आलेला आहे, पॉईंटच्या इकडे 0 आहे, म्हणजे हा 0 आणि हा 4 झाला आणि तिकडे आहे 3, म्हणजेच आपण त्याला लिहू शकतो 4.3 किंवा 4:3. वाचन करूया त्याचं आपण. 4.3 किंवा 4:3. आता पुढे अजून एक उदाहरण आहे पाहूया. तर या उदाहरणामध्ये तेच आहे, हा 7 जो आहे हा पूर्णांक आहे म्हणून 7 असं लिहून घेतलं. आणि आता हा 8 लिहिताना आपण खालच्या या 2 विचार करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी किती प्लेस येणार आहेत, 2. जर खाली 2-0 असेल तर इकडे 2 प्लेस येणार आहेत. नंतर खाली जर 3-0 असते तर आपल्याला इकडे 3 प्लेसेस आपण करून घेतले असते. मग आता हे 2 प्लेसेस कसे लिहायचे, तर हा आपण लिहायला शेवटून सुरुवात करायची, म्हणजे 8 लिहून घेतला आणि नंतर 0.08 असा असणार आहे तो. आणि इकडे आहे हा पूर्णांक आपला 7, थोडक्यात 7.08 असं आपल्याला लिहिता येईल. आणि वाचन करायचं आहे त्याच 7.08 म्हणजेच 7.08. अशा प्रकारे आपण अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकांमध्ये रूपांतर केलं आणि त्याचं वाचन कसं करायचं ते पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत, म्हणजे प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स इन डेसिमल फॉर्म्स. आपण दशांश आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू याबाबत एक व्हिडिओ पाहिला, त्यामुळे आपल्याला दशांश चिन्हाच्या इकडच्या संख्यांचे जे आहे ते आपल्याला जे आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपल्याला ठरवता येते. या ठिकाणी सुद्धा तसंच असणार आहे पाहूया. आधी एकक या ठिकाणी असतो पॉईंट, एककच्या शेवटी म्हणजे कोणत्याही संख्येच्या शेवटी पॉईंट असतो. उदाहरणार्थ जर आपण 25 लिहिला तर मी त्याला 25.0 असंही लिहू शकतो. लक्षात घ्या, हे आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करत असताना उपयोगात येणार आहे. ती 25 म्हणजे नुसता 25 नाही तर 25.0 असंही आपल्याला लिहिता येणार आहे. म्हणजेच प्रत्येक संख्येच्या शेवटी दशांश चिन्ह असतं. मग आता हे जे दशांश चिन्ह आहे यापासून मी सुरुवात करतो लिहायला. हा जो आहे हा आहे तर 2, नंतर त्याच्यात इकडच्या बाजूला 3 आणि हा आहे 7. नंतर तिकडे बघूया दशांश चिन्हाच्या पुढे 8, 9 आणि 6. या ठिकाणी येईल 8, इथे आहे 9 आणि इकडे आहे 6. आता या प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत पाहिजे आहे. आता याची स्थानिक किंमत तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे 2, कारण एककच्या घरामध्ये आहे किंवा युनिट प्लेसला असेल तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती तीच असते जो डिजिट त्या ठिकाणी असेल. आता याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ही काय असते, त्याला गुणिले 10, म्हणजे याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती येते 30. आता ही कशी काढायची, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं होतं की जर हा 3 आहे तर 3 पुढे किती घर आहेत ते मोजायचे. 3 पुढे फक्त 1 घर आहे म्हणजे 1-0 द्यायचा, म्हणजेच ती झाली 30 किंवा 30.
आता हा जो 7 आहे याला आपल्याला शतक म्हणजे 100 तो आहे 100 प्लेस ला याचा अर्थ त्याला आपण मल्टीप्लाई करायला पाहिजे 100 ने म्हणजे 7 वजा 7 आणि हे 2 0 असं ते आलेला आहे 700 आणि जर असं न करता आपण सोपा अजून काय करू शकतो हा 7 आहे 7 च्या पुढे किती प्लेसेस आहेत 1 2 हे नाही मोजायची पॉइंट पर्यंत 1 2 म्हणून याच्यावर 2 झिरोज येणार आणि 2 झिरोज लिहिल्यानंतर ती संख्या जी आहे ती होणार आहे 700 ही त्याची असणार आहे प्लेस व्हॅल्यू किंवा स्थानिक किंमत आता इकडच्या बाजूला काय असेल बघूया या ठिकाणी सुद्धा आपण ज्याची स्थानिक किंमत लिहितो तो अंक लिहायचा आणि बाकी जे आहे ते सर्व झिरो दिसतात असं समजायचं म्हणजे थोडक्यात हा पॉइंटच्या इकडे मला झिरो दिसतोय म्हणून मी झिरो नंतर पॉइंट आणि इकडचा मला 8 दिसेल आणि हे सुद्धा झिरो म्हणजे लिहिले नाही तरी चालतील पुढचे झिरो लिहायचे लिहिले काय नाही लिहिले काय सारखंच असतं किंवा त्यांची जी किंमत आहे ती सारखी असते याची काय किंमत लिहिता येणार आहे आपल्याला तर मी पुन्हा याला एक झिरो पॉइंट याला हा सुद्धा आता आपल्याला झिरो दिसेल कारण आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे 9 ची म्हणून 09 असं मी लिहिणार आहे त्याला त्यानंतर याची जर लिहायची आहे 6 ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची तर 0.006 ही झाली 6 ची स्थानिक किंमत आता या किमती आपण दुसऱ्या भाषेत जसं आता याला गुणिले असतो 1 एकक स्थानी असेल तर त्याला मल्टीप्लाय असतो मल्टीप्लाय बाय 1 नंतर जर दशक स्थानी असेल किंवा 10th प्लेसला असेल तर त्याला मल्टीप्लाय असतो 10 आणि शतक स्थानी असेल तर त्याला गुणिले असतो 100 तसं इकडे काय असतं तर या 8 ला 8 गुणिले 1/10 असं आपण लिहू शकतो नंतर या 9 ला 9 गुणिले 1/100 जसं इकडे 1/10 होतं तसं तिकडे 1/ असणार आहे म्हणजे 1/10 1/100 आणि 6 × 1/1000 अशा प्रकारे आपण त्या संख्या लिहू शकतो मग आता पुढे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर 8 × 1 8 आणि छेदस्थानी आहे 10 म्हणजेच थोडक्यात 8/10 झाला 9 × 1 9 आणि छेदस्थानी आहे 100 म्हणजे 9/100 आणि हा आहे 6/1000 आता यावरून लक्षात घ्या की ज्या 3 प्रकारे आपण लिहिलेला आहे 1, 2 आणि 3 या तिघांचाही अर्थ सारखाच आहे म्हणजे 8/10 जर लिहिलं एखाद्या पर्याय असेल 8/10 दुसऱ्या पर्यायामध्ये 8 × 1/10 आणि तिसऱ्या पर्यायामध्ये 0.8 असेल तर आपल्याला लिहावं लागेल वरील सर्व बरोबर कारण प्रत्येकाचा अर्थ तोच आहे इथे 0.09 हे आपण दुसऱ्या भाषेमध्ये 9 जो अंक आहे तो गुणिले किती घर आहेत 2 म्हणून 100 1/100 या ठिकाणी 3 घर आहेत म्हणून 6 × 1/1000 आणि आता वरचा गुणाकार वरती लिहितो आपण म्हणजे 6 × 1 6 आणि 1/1000 पुन्हा आपण जर पाहिलं याचं तर आताच आपण शिकलो की जर आपण 8/10 असेल तर आपण त्याचं रूपांतर करताना वरची संख्या लिहून घेतो आणि छेदस्थानी किती शून्य आहेत ते पाहतो छेदस्थानी आहे 10 म्हणून आपण याला एका घरानंतर पॉईंट देतो म्हणजे 0.8 होईल या ठिकाणी जी वरची संख्या आहे ती लिहून घेतो आणि किती घरानंतर पॉईंट देतो 2 कारण खाली 10 आहे म्हणून 2 घरानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे 1, 2 आणि दशांश चिन्ह 0 म्हणजे 0.09 किंवा 0.09 आता या ठिकाणी पण तसंच 6 लिहून घ्यायचं आहे आणि किती शून्य आहेत 3 छेदस्थानी किती शून्य आहेत ते जर आपण पाहिले तर 3 आहेत म्हणून आपण या संख्येला 3 घरानंतर पॉईंट देऊ शकतो 1, 2, 3 थोडक्यात 0.06 हे सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक ही जी आहे संख्या याचा आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा विचारलं जातं आणि ते आपल्याला सर्वच्या सर्व माहीत असायला पाहिजे म्हणून मी हे सर्व सांगितलं तर या 8 ची स्थानिक किंमत आपण 0.8 लिहू शकतो 8 × 1/10 लिहू शकतो किंवा 8/10 असंही लिहू शकतो आणि याचं पुन्हा आपल्याला रूपांतर करता येतं ते सुद्धा आपण करून घेतलं की हे आणि हे सेम आहे बघा पहिलं जे रूपांतर आहे ती आणि हे बरोबर आहे म्हणजे या सगळ्यांची किंमत जी आहे ती सारखीच आहे अजून काही दशांश अपूर्णांकांचं व्यवहारी अपूर्णांकांचं आपण दशांश अपूर्णांकांमध्ये रूपांतर करून घेऊया आता हा 13/10 आहे याचा 10 आहे म्हणजे हा दशांश आहे परंतु हा लिहिलेला आहे तो व्यवहारी अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये हा सुद्धा दशांश अपूर्णांक आहे कारण याच्या छेदस्थानी 0
एकावर शून्य या पद्धतीने जर असेल, आता 10 च्या पटीत म्हणलंय म्हणजे 20 वगैरे असं काही नाही, 10 गुणिले 10 गुणिले 10 अशा पद्धतीने 10, 100, 1000, 10,000 अशा प्रकारचे छेद असतील तर त्या अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक किंवा डेसिमल फ्रॅक्शन्स असं म्हणतो. आता यांचं रूपांतर हे लिहिलेलं जे आहेत हे व्यवहारी अपूर्णांकांच्या रूपात लिहिलंय किंवा हे आहेत वल्गर फ्रॅक्शनच्या रूपामध्ये, आपल्याला करायचं आहे डेसिमल फ्रॅक्शनच्या रूपात. पाहूया 13/10, आधी सांगितल्याप्रमाणे 13 लिहून घ्यायचा आहे जशाच्या तसा, आणि छेदस्थानी पाहिलं तर 1 0 आहे म्हणून आपण एका प्लेस नंतर पॉईंट द्यायचा आहे, म्हणून पॉईंट येईल 1 प्लेस नंतर म्हणजेच येईल 1.3. आता या ठिकाणी 1 4 7 हा लिहून घेतला आपण, आणि खाली 0 आहे 2 म्हणजे 2 प्लेस नंतर आपला पॉईंट येणार आहे, कुठून? उजवीकडून, म्हणून 1 2 आणि पॉईंट थोडक्यात झालेली आहे ती संख्या 1.47. इकडे या ठिकाणी सुद्धा आपण 8 लिहून घ्यायचं आहे, वरची जी संख्या आहे ती जशीच्या तशी लिहायची, आणि छेदस्थानी आहे 3 0 म्हणजे आपल्याला 3 प्लेस नंतर पॉईंट द्यायचा आहे, 1 2 आणि 3 नंतर पॉईंट आणि इकडे आहे 0, काही नसतं म्हणजे 0 असतो, 0.008 आपल्याला लिहिता येईल. आता हा जो आहे हा आपण दोन प्रकारे लिहू शकतो. पहा 100 गुणिले आपण याचं रूपांतर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हा मिक्स फ्रॅक्शन आहे, याचं रूपांतर आपण वल्गर फ्रॅक्शन मध्ये करू शकतो. मग कसं करायचं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि जो गुणाकार येईल त्याच्यामध्ये वरचा ऍड करतो किंवा प्लस करतो. 15 गुणिले 100 1500 अधिक 3 1503 आणि छेदस्थानी आहे आपला 100. आता अजून सोपं झालेलं आहे, हा 1503 लिहून घ्यायचा आणि किती किती छेदस्थानी किती शून्य आहे 2 म्हणून आपण 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे, तर 15.03 किंवा आपण 15 पूर्णांक आहे म्हणून 15 पॉईंट असं लिहून घ्यायचं आहे, 15 पूर्णांक म्हणजे 15 पॉईंट, आणि या ठिकाणी 2 घर आहेत म्हणून मी 2 प्लेसेस आधी लिहून घेतले, आणि त्या ठिकाणी 3ची जागा कोणती, तर 3 कुठे असणार आहे तर शेवटून लिहायला सुरुवात करायचं आणि ते काहीच नाही म्हणजे 0, किंवा 3/100 हा 15 बाजूलाच ठेवा, 3/100 रूपांतर काय होणार आहे तर होईल त्याचं 0.03, तर मग तो लिहून घ्यायचा. आणि इकडे 15 पूर्णांक आहे, पूर्णांकाच्या इकडे पूर्णांक 15.03 किंवा 15.03 असं त्याचं रूपांतर होईल. आता काही असे पाहूया की आता यांचा छेद 10/100 होता, आपण पटकन त्याचं रूपांतर करू शकलो, परंतु या ठिकाणी यांचा छेद जो आहे तो 10 नाही 100 नाही, मग अशा वेळेस काय करायचं? आपल्याला यांचं रूपांतर तर दशांश पूर्णांकामध्ये करायचं आहे, मग काय करावं लागेल तर पाहूया काय करायचं. यांचा छेद जो आहे ना छेद, तो आपल्याला 10, 100 किंवा 1000 करायचा प्रयत्न करायचा आहे. आपण या दिलेल्या अपूर्णांकांचा छेद हा 10 करूया 100 करूया किंवा 1000 करूया. मग पाहू आता 2चा मला 10 करायचा आहे तर कितीने गुणावं लागेल? या 2ला मी जर 5ने गुणलं तर त्याचं होऊन जाईल 10, मग 2 5 10. आता मी खाली 5ने गुणलं याचा अर्थ मला वरती सुद्धा 5ने गुणावं लागेल, मग 5 1 5 थोडक्यात 5/10 त्याचं रूपांतर झालं. अर्थात या 5/10 ची किंमत आणि 1/2 ची किंमत ही वेगळी नाही, हे एकमेकांचे सममूल्य पूर्णांक किंवा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, त्याच्यामुळे आपण दोघांची किंमत सारखी आहे. आता याचं रूपांतर आपल्याला दशांश मध्ये करणं सोपं जाईल. काय करायचं आहे? वरती दिलेली जी संख्या आहे ती जशीच्या तशी लिहून घ्यायची आहे, नंतर छेदस्थानी एकावर असलेले 0 मोजायचे, एकावर 1 0 आहे म्हणून एका घरानंतर दशांश चिन्ह, 5 1 घर नंतर पॉईंट आणि इकडे 0, थोडक्यात त्याचं रूपांतर झालेलं आहे 0.5. आता दुसरी जी संख्या आहे ती पाहूया, या 4चा आपल्याला पाहूया काय करता येईल. मला 4ला मी कशाने गुणलं तर 10 होईल का? 4 1 4 4 2 8 4 3 12 म्हणजे 10 होऊ शकत नाही, याचा अर्थ आपल्याला पाहायचा आता याचा 100 होऊ शकतो का? मग 100 करण्यासाठी या 4ला आपण जर 25ने मल्टीप्लाय केलं तर वरती सुद्धा आपल्याला 25नेच मल्टीप्लाय करावं लागेल, म्हणजे 25 1 25 छेद 25 चौक 100. आता छेदस्थानी झालेला आहे 100, मग आपण याचं दशांश मध्ये रूपांतर करू शकतो. पाहूया वरची संख्या जशीच्या तशी लिहून घेतली, छेदस्थानी 0 मोजले 2 म्हणून 1 2 दशांश चिन्ह 0 म्हणजे 0.025 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. पुढची संख्या आहे
तीन छेद चार। आता या ठिकाणी सुद्धा छेदस्थानी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर शंभरच करावं लागेल, कारण दहा होणार नाही, चारला गुणून दहा होणार नाही, म्हणून आपण चार गुणिले पुन्हा पंचवीस केला म्हणजे खाली झालेला आहे शंभर, आणि वरती आता खाली पंचवीस ने गुणल्यामुळे वरती सुद्धा आपल्याला पंचवीस नेच गुणावं लागेल, म्हणजे पंचवीस त्रिक पंचाहत्तर, आता काय उरलेलं आहे, पंचाहत्तर छेद शंभर, याचा आपल्याला दशांश मध्ये रुपांतर करण्यासाठी वरची संख्या आहे तशीच लिहून घ्यायची आहे, आणि छेदस्थानी बघायचं आहे की किती शून्य आहे, दोन, म्हणून आपण दोन घरानंतर दशांश चिन्ह देऊया, एक दोन दशांश चिन्ह आणि शून्य, थोडक्यात 0.75 हे त्याचं उत्तर असणार आहे। आता पुढे आहे 2.12, आता 1/2 काय आलेलं आहे 0.5, आणि हा 2 म्हणून मी डायरेक्ट सुद्धा त्याचं उत्तर लिहू शकतो 2.5, पण अजून दुसरं काय करता येईल, आता 2×4 आपण याचा आधी व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्या, 2×4 आणि 1×5, 5/2 आपण त्याला असं लिहू शकलो। आता खाली आपल्याला या 2 करायचा आहे 10, म्हणून 5 ने गुणलं तर वरती सुद्धा या 5 ला आपण 5 ने गुणूया, 5×5=25/5×10, आता आपण याचं रूपांतर सहज करू शकतो, वरची संख्या लिहून घेतली 2×25 आणि छेदस्थानी आहे 10 म्हणजे 10, थोडक्यात आपल्याला द्यायचं आहे 1.5, म्हणजेच ती संख्या होणार आहे 2.5। या ठिकाणी सुद्धा तसंच करायचं आहे, 17.14 किंवा 17 × 1/4, तर आता या ठिकाणी तुम्ही 1/4 ची जी किंमत आहे ती 0.25 आहे, तर मी असं लिहितो 17 आणि हा 1/4 च्या जागेवर मी लिहून घेतला 0.25 किंवा 2.5, तर हे सुद्धा बरोबर असणार आहे 17.25 किंवा 17.25। पुढे आता एक अजून उदाहरण आहे 13.3/4, मग तुम्ही आता काय करणार, लक्षात ठेवा 1/2 जिथे दिसला तिथे तुम्ही लिहून घ्यायचं आहे 1.5, म्हणजे त्याच्या पॉईंटच्या पुढे 5 लिहायचं आहे फक्त। समजा मी जर असं म्हटलं 7.1/2, तर याचा आपण लिहू शकतो 7 हा 1/2 म्हणजे काय आहे 0.5, म्हणजे 7.5 झाला तो। जर 1/4 आलं 18 × 1/4, तर याचं काय करू शकतो 1/4 जागेवर आपण लिहू शकतो 0.25, मग 18 आणि हा 1/4 म्हणजेच 25। तिकडे आहे 3/4 एखादं उदाहरण पाहूया, 104.3/4, तर हा 104 म्हणजे 104 आणि हा 3/4 च्या जागेवर आपण लिहू शकतो 0.75, म्हणजे पॉईंट नंतर फक्त 7.5, कारण हा इकडे 0 आहे आणि 0 मध्ये 104 मिळवलं तर 104 आणि तिकडे आहे 0.75। आता या ठिकाणी बघा 13.34, म्हणजे याचा आपण काय करू शकतो, तर हा 13.34 ला आपण लिहितो 0.75, म्हणजेच पॉईंट नंतर 75, तर याचा अर्थ आपण याचं रूपांतर करू शकतो 13.75। या प्रकारे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकांमध्ये रूपांतर करता येईल। आता या ठिकाणी दुसरी एक गोष्ट तुम्ही करू शकता, समजा 1/4 किंवा 3/4 आहे, 3/4 आहे, त्याला खाली कशाने न गुणता तुम्ही फक्त वरच्या संख्येला जर याने भाग दिला, म्हणजेच थोडक्यात वरची संख्या आहे 3 आणि खाली आहे 4, हा भागाकार जरी केला पूर्ण तरीही तुम्हाला उत्तर मिळणार आहे। मग पाहूया 4 पेक्षा 3 लहान आहे म्हणून आपण शून्याचा भाग दिला 4/0 खाली 3, नंतर पॉईंट द्यायचा आहे आणि इकडे द्यायचं आहे 0। जर एकदा आपण पॉईंट लिहिला तर इकडे आपण 0 लिहू शकतो, 4×25 = 24, 4×7 = 28, उरलेले आहे 2, आता ही वजाबाकी केल्यावर 2, पुन्हा आता एकदा पॉईंट दिलेला आहे म्हणून आपण इथे पुन्हा एकदा 0 घेऊ शकतो। मग पाहूया 4×25, जर वजाबाकी केली तर उत्तर आलं 0, खाली 0 येईपर्यंत भाग द्यायचा, उत्तर आलेलं आहे 0.75, 3/4 = आपलं आलं 0.75 आणि इथे सुद्धा आपलं आलेलं आहे 0.75।
म्हणजे तुम्ही एकतर भाग भाग द्या, वरच्या संख्येला खालच्या संख्येने डिवाइड करा, तुमचं उत्तर येणार आहे. वरचे वरते वरती असलेल्या संख्येला जर खालच्या संख्येने तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे. जर तुम्हाला दशांश अपूर्णांकांचा भागाकार करता येत असेल तर तुम्हाला सहज उत्तर मिळेल, आणि नाही तर आपण या पद्धतीने गेलं तरी चालणार आहे. की छेदस्थानी 2 असेल तर त्याला आपण 5 ने गुणा, 4 असेल तर 25 ने गुणा, आणि जर 5 असेल तर 5 असेल तर 2 ने गुणा म्हणजे 10 होईल, 25 असेल तर 4 ने गुणा, 20 असेल तर 20 गुणिले 5 म्हणजे 20 पंचे 100 होईल. या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे. काही उदाहरणं सोडूया. हाऊ विल यू राईट 92.48 इन द डेसिमल फॉर्म. 92.48 ही संख्या दशांश रूपात लिहा. आता खूपच सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी. 92 आपल्याला लिहिता येतो किंवा 92 आपल्याला लिहायचं आहे आधी. 92 नंतर पॉइंट, पॉइंट म्हणजे पॉइंटच द्यायचा आहे. त्याच्यात काय 92.48 लिहिलं आणि नंतर आहे 48 किंवा 48 म्हणजे 48, काहीच अडचण नाही. 92.48 किंवा 92.48 आपल्याला दशांश अपूर्णांकांमध्ये सहज लिहिता येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4 × 1/100. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत 4 × 1/100 आहे. आपण प्रत्येकाची प्रत्येक संख्येतील 4 ची स्थानिक किंमत काढूया. या ठिकाणी 4 ची स्थानिक किंमत जर पाहिली, या प्रत्येक अंकाची घेऊया, चला 3, याची स्थानिक किंमत येईल 4 लिहायचा, आणि त्याच्या उजवीकडे किती घर आहेत ते पाहिजे. पॉईंट पर्यंत, पॉईंट पर्यंत आहे एकच घर, म्हणून आपण लिहिला 1-0, म्हणजेच त्याची किंमत झालेली आहे 40. या 5 ची लिहायची आहे किंमत, त्यावेळेस काय पाहायचं आहे, पॉईंट, पॉईंटच्या इकडे 0 धरायचं आहे आणि 0.5 म्हणजे त्याची जी किंमत आहे ती 0.5 आहे. या 2 ची स्थानिक किंमत पाहूया तर 0. याच्या जागेवर देखील 0 धरायचं आहे म्हणजे 0.2. दुसऱ्या भाषेमध्ये 1 असं लिहिता येईल. हा जो 3 आहे हा 3 लिहिता येईल आपल्याला 3 × 1. हा 40 जो आहे तो लिहिता येईल 4 × 10. तसं आता हा 5 कसा लिहिता येईल आपल्याला, 5 म्हणजे 5 × 1/10, आणि हा 2 लिहिता येईल आपल्याला 2 × 1/100. 2 × 1/100 या पद्धतीने लिहिता येईल. किंवा दुसऱ्या पद्धतीने काय होईल अजून, त्याचं 5/10 आणि याला लिहिता येईल 2/100. यामधील पाहूया. हा 2 जो आहे याची किंमत आहे 2, याची आहे 40, या 5 ची किंमत आहे 0.5. दुसऱ्या भाषेत लिहायचं झालं तर 5 × 1/10, आणि अजून तिसऱ्या भाषेमध्ये 5 × 1 = 5 आणि छेदस्थानी 10 म्हणजे 5/10 हे सुद्धा त्याचा उत्तर असू शकतं. आणि हा जो 3 आहे हा लिहिता येईल आपल्याला 0.03, कारण पॉईंट नंतर 1 घर आहे आणि पुन्हा दुसऱ्या घरावर 3 आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला 0 लिहावं लागेल, 0.3. आता याचं रूपांतर केलं तर 3 × 1/2 घर आहेत म्हणजे खाली येणार आहे 100. 3 × 1/100 आणि पुन्हा जर पुढे अजून गेलो तर 3 × 1 = 3 आणि 100 हे सुद्धा आपल्याला लिहिता येईल. आता या ठिकाणी पाहूया, संख्या त्याच आहेत इकडे. या आता 5 आणि याची किंमत आहे 4 आणि त्याच्या पुढे 1 घर आहे तर 40. या 3 ची किंमत आहे 0.3. दुसऱ्या भाषेमध्ये 3 × 1/10 आणि तिसऱ्या याच्यात लिहायचं तर 3 × 1 = 3/10. या सगळ्या किमती एकच आहेत. आणि इकडे 4 ची किंमत पाहूया 0.04, कारण या घराबद्दल आपण 0 लिहिला, 0.04. ज्याची प्लेस व्हॅल्यू विचारली आहे तो अंक सोडून बाकी सगळे 0 आहेत असं समजून घ्यायचं, म्हणजे हा पण 0, हा पण 0, सगळे 0, मग 0.04 असं आपल्याला दिसतंय. आणि नंतर 4 × 1/ आता किती दशांश चिन्ह आहेत, 2, म्हणून खाली लिहिणार आपण 100. 4 × 1/100 आणि पुढे 4 × 1 = 4/ खाली आहे 100, म्हणजे 4/100 हे सुद्धा त्याचं आन्सर असेल. आपल्याला विचारलेलं आहे 4 ची किंमत किती पाहिजे आपल्याला, 4 × 1/100 ती आहे या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे.
खूपच सोपा भाग आहे हा, यावर आधारित अजून काही उदाहरण पुढील पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया.